हॅलो फ्रेंड्स आशाच किचनमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे आज आपण इथे मस्त चवदार व चमचमीत असा कोल्हापुरी मटण थाळीमधला अळणी पाण्याचा भात कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे अळणी सूप व ते कसं बनवायचं हे याआधीच्या चिकन व मटनच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे तर त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तुम्ही त्या पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता करूया रेसिपीला सुरुवात मी तीन वाट्या तांदूळ घेतलेला आहे व तो स्वच्छ धुवून निथळून घेतलेला आहे आता ज्या कुकरमध्ये मी चिकन शिजवून घेतलेला आहे त्याच कुकरमध्ये मी हा भात करणार आहे तर त्यामध्ये मी एक मोठी पळी तेल टाकलेलं आहे एक चमचा जिरे टाकायचे आहेत एक मोठी वेलची टाकायची आहे दोन दालचिनीचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत एक हिरवी वेलची टाकून घ्यायची आहे आठ ते दहा काळी मिरी टाकून घ्यायच्या आहेत सात ते आठ लवंगा टाकून घ्यायच्या आहेत दोन तमालपत्रे टाकायचे आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकून तो चांगला परतून घ्यायचा आहे इथे मी आलं लसूण हिरवी मिरची व कोथंबीरची पेस्ट केलेली आहे ती पेस्ट मी आता तीन चमचे टाकून घेणार आहे हे चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आता यामध्ये आपण स्वच्छ धुतलेला तांदूळ टाकून घ्यायचा आहे व तांदूळ देखील त्या सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तांदूळ अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये तेलामध्ये तेला आता तांदूळ छान परतून झालेला आहे आता यामध्ये मी इथे एक बाऊल अळणी सूप काढून घेतलेलं आहे ते मी टाकून घेणार आहे तर सूप कसं काढायचं हे याआधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे तर त्याच्या लिंक मी दिलेल्या आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आता ते परतून झाल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी होतायचं आहे तांदळाच्या दुप्पट साधारण पाणी होतायचं आहे एक अंदाज म्हणून सांगते की तांदळाच्या एक पेरवरती येईल इतपत पाणी टाकायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून यामध्ये वरून कोथंबीर टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे व कुकरला चाकण लावून दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत भात थोडा मऊ हवा असेल तर दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे व दोन मिनटं कुकर तसाच राहू द्यायचा आहे व नंतर गॅस बंद करायचा आहे वाफ गेल्यानंतर कुकरचं झाकण काढायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला भात तयार झालेला आहे यावरती थोडीशी कोथंबीर पेरून घ्यायची आहे तळलेला कांदा देखील तुम्ही यावरती टाकू शकता तर असा हा मस्त व चवदार चमचमीत असा कोल्हापुरी थाळीमधला अळणी पाण्याचा भात आपला तयार झालेला आहे हा भात सुक्कं मटन किंवा सुक्क चिकन किंवा रस्सा यासोबत खाल्ला तर याची टेस्ट अप्रतिम अशी लागते तर तुम्ही हा राईस नक्की ट्राय करून बघा अशाच अनेक नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा अशाच किचनला व तुम्हाला अजून कोणकोणत्या रेसिपीज बघायला आवडतील ते, ते देखील मला कमेंट करून सांगा भेटूयात परत एकदा अशाच एका मस्त व चमचमीत रेसिपीसोबत हो तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद